हरिओम अंबरला, चंडिका फुलाला बापूंना नम्र अभिवादन करून मी अनुशैवा दळवी, लक्ष्मीनगर नागपूर केंद्र। 2006 ही गोष्ट आहे। ही परमपूज्य सद्गुरू बापूंच्या परिवारामध्ये जुळले आणि त्यानंतर मी प्रत्येक वेळी व उपासना दर शनिवारची आणि बापू जे जे सांगत असतील ते मी करत गेले। एक दिवस असं झालं की बापू परिवारात मी म्हणजे येतच होते, उपासना येते सुरू होतं। 2008 साली माझी आई गेली आणि बाबा मग पूर्ण एकटे पडले। त्यावेळेला सुचलं नाही की आता यांना कसा धीर द्यावा, आणि त्यावेळेला ते एक आमच्या आजोबांच्या केसमध्ये पण अडकलेले होते। बाबांचं पण वय भरपूर होतं आणि त्यांना सतत असं वाटायचं की मी 19 वर्ष झाली ही केस लढतो आहे, तर यातनं मी कसा बाहेर निघेन। तर मी बाबांना म्हटलं की असं करा, आपण मुंबईला जाऊया। त्यावेळेला बापूंकडे गणपती बसायचे, गणपतीचे दिवस होते, म्हणजे तुम्ही पण चला, तुमचं पण दर्शन होईल आणि तुम्हाला थोडं चेंज होईल। म्हणून आम्ही बाबांना घेऊन मुंबईला गेलो आणि रांगेमध्ये दर्शनाला उभं होतो। तेव्हा तिथल्या एका श्रद्धावानांनी सांगितलं की म्हणे आहो, तुम्ही सिनियर सिटीजनला वेगळी सोय आहे, तुम्ही डायरेक्ट लिफ्टनी वर जाऊ शकता। तर म्हटलं इतकं चांगलंच आहे, मग मी बाबांना घेऊन लिफ्टजवळ उभी होते। तेवढ्यात परत कळलं की बापूच खाली येतात आहे। इतका आनंद झाला की प्रत्यक्ष दर्शन अगदी तिथे लिफ्टच्या जवळ होणार होतं। मग थोड्या वेळा आम्ही तिथेच थांबलो। बाबांनी मला सांगून ठेवलं की मला बापू दिसले पाहिजे। म्हटलं तुम्ही फक्त मनात ठेवा, बघा सगळं नीट होईल। तेवढ्या ती सूचना मिळाली आणि बापू लिफ्टमधनं खाली उतरले आणि 2 मिनिटं तिथेच उभे होते, अगदी आम्ही बापूंच्या समोर आणि बापू आमच्यासमोर। आणि मग मी मनातल्या मनात बापूंना हरिओम म्हटलं आणि बाबांची व्यथा सांगितली, या ज्यांना आणलंय बापू, 19 वर्ष झाले हे केस लढतात आहे, आमच्या आजोबांचं जुनं घर आहे, ते भाडेकरी काही निघत नव्हता, तर प्लीज आता यांना याच्यातनं सोडवा असं म्हटलं। बापू तिथून निघाले, यांनी असा हातपण केला आणि वरती गेलो, गणपतीचं दर्शन घेतलं। आणि ही गोष्ट मला वाटतं सप्टेंबरमधल्या वगैरे महिन्यातली असेल। सगळं दर्शन करून वगैरे आम्ही आलो, तर ज्या हॉटेलवर आम्ही उतरलो होतो, लिंकिंग रोडच्या अगदी जवळ होतं ते, आणि गणपतीची मिरवणूक निघणार होते संध्याकाळी। बाबांना म्हटलं आता तुम्ही मिरवणूक इतका वेळ येऊ शकणार नाही, पण तरीही थोडा वेळ तुम्हाला ऑटोमधनं आम्ही मिरवणुकीत घेऊन जातो, थोडीशी मिरवणूक पहा, परत हॉटेलमध्ये आणून सोडतो आणि मग आम्ही मिरवणुकीत जातो। ठीक आहे म्हणाले, बाबांना ऑटोमधनं नेलं, थोडंसं मिरवणूक दाखवली आणि परत हॉटेलवर आणून सोडलं आणि परत मिरवणुकीत सामील झालो। पण कुठेतरी असं मनात वाटत होतं की यांना एकटं सोडलंय। म्हणून मी अर्धवट मिरवणूक सोडून परत हॉटेलवर आले। बघते तर काय, रूमवर बाबाच नाही। मी घाबरून गेले, म्हणलं कुठेच यांना मुंबईचं काही माहिती नाही, मी चालू शकत नाही आहे आणि आता यांना शोधायचं कुठे। परत बापूंचा धावा सुरू झाला, म्हटलं बापू बाबा रूमवर नाही आहे, आता मी यांना शोधू कुठे। मग त्या तिथल्या मॅनेजरला विचारलं, अहो हे गेले कुठे गेले, ते म्हणाले माहिती नाही, आता त्यांनाही माहिती नव्हतं की हे यांना इथलं कुठे काही माहिती नाही आहे म्हणून। आणि मग मी बापूंना म्हटलं आता बापू मी निघते शोधायला, आता तुम्ही माझ्यासोबत चला। आणि मग मी त्या रोडवरती शोधत होते, इकडे बघ इकडे बघ इकडे बघ, पण बाबा कुठे दिसे ना। शेवटी मी घाबरून गेले। मग परत बापूंचा धावा आणि बघते तर काय, समोरच्या एका बिल्डिंगमधनं ते निघाले। तर मला परत आयसं झालं की अहो तुम्ही कुठे चालले गेले ते। तर म्हणे मी थोडासा पाय मोकळे करायला निघालो, पण म्हटलं अहो तुम्हाला इथलं काहीच माहिती नाही आणि कसे काय निघाले। तर म्हटलं पहा, आज परत बापूंना मला बोलवावं लागलं आणि त्याच्यामुळेच तुम्ही आता परत सापडले, आता चला। आणि त्यांना मग परत मी तिथे हॉटेलवर सोडलं, बापूंच्या कृपेमुळेच मला बाबा तिथे पटकन मिळाले। आणि केस तर काही विचारूच नका, कारण सप्टेंबरमध्ये ही गोष्ट मी बापूंच्या कानी घातली आणि ऑक्टोबर गेला आणि नोव्हेंबरमध्ये बाबा आमचे केस जिंकले। केस जिंकले म्हणजे त्यांना इतका आनंद झाला की 19 वर्ष 20 वर्ष जी केस मी लढत होतो ती 1-2 महिन्यामध्ये कशी काय जिंकली। आणि मग त्यांचं तर काही विचारू नका, ते मग घरी कामं करणं होते हे सगळं
खूप छान छान म्हणजे त्यांना वाटलं. तेव्हापासून बापू पण मी शनिवार बाबा बापूंकडे पण बाबा शनिवारी येऊ लागले की सद्गुरु कृपा असली पण कुठलीच गोष्ट अशक्य होत नाही. आणि सतत असं जाणवतं की काय पुण्य मी केले न कळे, सद्गुरु भेटला. हरिओम अंबद्या. बापू जन्मजन्मी अशाच तुमच्या चरणाशी ठेवा.